नमस्कार, वसंत व्याख्यानमालेच्या 146व्या ज्ञानसत्रातलं दुसरं व्याख्यान आज इथं सादर होईल. माननीय डॉक्टर न म जोशी हे ते व्याख्यान गुंफतील. पुण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या अक्षरशः शेकडो शिक्षकांचेही शिक्षक असलेले डॉक्टर न म जोशी हे लोकमान्यांच्या शिक्षणविषयक पैलूंविषयी बोलणार आहेत. हा एक विलक्षण योग आज जुळून येतो आहे. उद्घाटनाच्या ज्ञानसत्रात आपल्याला माननीय डॉक्टर दीपक टिळक सरांनी सांगितल्यानुसार लोकमान्यांच्या विविध पैलूंविषयीचं चिंतन यंदाच्या ज्ञानसत्रात होणार आहे. काल आपण निष्काम नेतृत्व योगाविषयी विचार ऐकलेत. आज लोकमान्यांच्या शिक्षणविषयक पैलूंविषयी आपल्याला माहिती होईल. आणि लवकरच ज्योतिषशास्त्रासाठी लोकमान्यांचं जे प्रचंड मोलाचं योगदान आहे त्याविषयीचं व्याख्यान आपल्यासमोर येईल. आजचे व्याख्याते डॉक्टर न म जोशी हे पुण्यातले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आहेत. आणि मी मगाशी उल्लेख केला तसं पुण्यातल्या ट्रेनिंग देणाऱ्या महाविद्यालयामधनं, शिक्षकांना प्रशिक्षित करणाऱ्या महाविद्यालयामधनं प्रदीर्घ काळ अध्यापक म्हणून सेवा करून प्राचार्य म्हणून ते निवृत्त झालेले आहेत. निवृत्तीनंतरही त्यांचं लेखन आणि विविध व्यासपीठांवरून प्रबोधनं ही कार्य चालू आहेत. अनेक पुस्तकांचे लेखक, अनेक पुरस्कारांचे विजेते आणि मी मगाशी उल्लेख केला तसं खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या शेकडो शिक्षकांचे शिक्षक माननीय डॉक्टर न म जोशी सर हे आता लोकमान्य शिक्षक आणि लोकशिक्षक या विषयावर आपल्याशी बोलतील. माननीय डॉक्टर न म जोशी. लोकमान्य टिळकांचं स्मृतिशताब्दीचं हे वर्ष, या निमित्तानं लोकमान्यांना वंदन करून मी माझ्या व्याख्यानाचा उपोद्घात करतो. आजचा विषय लोकमान्य शिक्षक आणि लोकशिक्षक असं मी घेतलेला आहे. लोकमान्यांचे व्यक्तित्वाचे असंख्य पैलू आहेत, पण ह्यापैकी हे दोन पैलू अत्यंत महत्वाचे आहेत आणि ते पैलू या व्याख्यानाच्या द्वारे मी आज उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. ते सांगण्यापूर्वी शिक्षक आणि लोकशिक्षक या संकल्पना प्रथम आपण समजून घेतल्या पाहिजे. शिक्षक कोण? जो चार भिंतीमध्ये शाळेच्या आवारात, विद्यापीठाच्या आवारात, क्रीडांगणावर, ग्रंथालयात, वर्गात, प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना अशा बंदिस्त जागेत शिकवतो तो शिक्षक. आणि सर्व लोकांसाठी कोणतंही अशा प्रकारचं बंधन नसताना जो लोकांना शिक्षण देत असतो आपल्या विचारातून, शब्दातून, कृतीतून, कलेतून, तो लोकशिक्षक. म्हणून कीर्तनकार, प्रवचनकार, पत्रकार, कलावंत हे सगळे लोकशिक्षक असतात. कारण ते एकाच वेळी अनौपचारिक रीतीनं लोकांना शिक्षण देत असतात. अमका एक धडा आज मी तुम्हाला शिकवतो असं ते सांगत नाही, पण ते जे काही सांगतात त्याच्यातून हजारो लोक एकाच वेळी काही ना काही शिकत असतात. म्हणून ते लोकशिक्षक. लोकमान्य दोन्हीही होते हे लोकमान्यांच्या चरित्राचं मोठं वैशिष्ट्य. ते स्वतः शिक्षकही होते आणि पत्रकार म्हणून लोकशिक्षकही होते. या दोन्ही भूमिकात लोकमान्य कसे दिसतात हे आपल्याला आज बघायचं. त्याच्या पूर्वी लोकमान्यांच्या चरित्राचा अगदी थोडक्यात आढावा अगदी 2-3 मिनिटातच मी घेतो. याचं कारण असं की त्यांच्या जीवनाला शिक्षणाची पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील हे स्वतः शिक्षक आणि नंतर उपशिक्षणाधिकारी म्हणून ते चढत चढत खात्यामध्ये गेले. स्वतः ते पंडित होते, अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली होती व्याकरणावरची, भाषेवरची, आणि आपल्या मुलांना सुद्धा असं शिक्षण मिळावं अशी त्यांची खूप इच्छा होती. म्हणून अगदी बालवयातच त्यांना अनेक ग्रंथ वडिलांनी उपलब्ध करून दिले. हे लोकमान्यांचं भाग्य. लोकमान्य ते वाचत गेले आणि वाचता वाचता ते स्वतः लोकांना वाचायला लावू लागले. ते थेट गीता रहस्यापर्यंत. एका इंग्रजी लेखकानं असं म्हटलंय, टुडे इज रीडर, टुमारोज लीडर. लोकमान्य लहानपणी असं वाचत गेले आणि पुढे ते मोठे पुढारी झाले. परंतु
त्यांनी या पुढारीपणात लोकांना आपल्या मागे नेताना त्यांचं प्रबोधन करून त्यांना ज्ञानव्रती करून आपलं व्रत चालू ठेवलेलं होतं. त्यांच्या मनामध्ये शिक्षक व्हावं आणि त्यांनी पुढे निम्न स्कूलची स्थापना केली हे कसं आलं याची एक छान पार्श्वभूमी आहे. स्वतः बी ए होऊन पुण्यातून ते मुंबईला काही दिवस गेलेले होते. तिथं ते ज्याना गुरु मानत ते महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांची त्यांची भेट झाली. अण्णासाहेब पटवर्धन हे आयुर्विद्या विशारद, वकिली, ज्योतिष, तंत्रविद्या यामध्ये पारंगत होते, परंतु त्याला क्रांतिकार्याची फार आवड होती. वासुदेव बळवंतांच्या क्रांतिकार्याला सुद्धा अण्णासाहेबांनी पाठिंबा दिलेला होता आणि त्यांच्या मनात हे इंग्रजांचं राज्य ताबडतोब गेलं पाहिजे असे विचार सतत घोळत होते. लोकमान्य तर गणित शिकलेले होते आणि गणित शिकवणार होते. तेव्हा अण्णासाहेबांनी त्यांना असा प्रश्न विचारला की तुम्ही गणित सोडवता पण सध्याच्या राजकारणाचं हे धकाधकीचं गणित सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न का करत नाही? तेव्हा लोकमान्य म्हणाले की अशा प्रकारच्या राजकारणाच्या धकाधकीचं गणित सोडवण्याचं तुम्ही आमच्यावर का सोपवता? त्यासाठी भांडागर आहेत, न्यायमूर्ती रानडे आहेत, असे अनेक लोक आहेत. तेव्हा अण्णासाहेब त्यांना म्हणाले अहो नाही, त्यांचं कार्य वेगळ्या प्रकारचं आहे. तुम्ही आता उद्योगधंदे, शस्त्रांचे कारखाने याच्या संदर्भात काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा लोकमान्यांनी त्यांना सांगितलं की शस्त्रांचे कारखाने केव्हाही उभे करता येतील, परंतु तरुण देशभक्त निर्माण करणारे शस्त्रांचे कारखाने, म्हणजे या शास्त्राचा कारखाना निर्माण केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी या कार्याला स्वतःला वाहून घेणार आहे. आणि या विचारातून पुढे त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि राष्ट्रीय शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. ही त्याची पार्श्वभूमी आहे. लोकमान्यांच्या एकंदर विचारांची जी चतुःसूत्री आहे ती महत्वाची आहे. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही ती चतुःसूत्री आहे. आणि ही चतुःसूत्री म्हणजे वेगळं वेगळे नाहीत बरं का, एकाच डहाळीला आलेली ही चार सुंदर विचारांची फुलं आहेत. म्हणजे ती वेगळ्या ठिकाणची फुलं नाही आहेत, वेगळ्या आकाराची, वेगळ्या सुगंधाची नाही आहेत, ती एकमेकात गुंफलेली आहेत. स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर या चारही विचारांचा मागोवा घेतला पाहिजे, हे चारही सुगंध आपले असे केले पाहिजेत आणि त्यांचा सुगंध देशभक्तीच्या रूपानं लोकांच्या मनात प्रवृत्त केला पाहिजे असं लोकमान्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून स्वराज्य, स्वदेशीचं व्रत तर त्यांनी अंगीकारलं. पुढे आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी परदेशी कापडाची होडी त्या ठिकाणी केली, ही सगळी कथा आपल्याला माहिती आहे. आणि त्यातला महत्वाचा भाग असा होता, बहिष्कार हा आहे परदेशी मालावरचा बहिष्कार. त्या काळात असं होतं की इंग्रजांचं राज्य असल्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना, मागच्या पिढीतल्या लोकांना माहिती आहे की टाचणीपासून रेल्वेच्या इंजिनापर्यंत सगळ्या गोष्टी इंग्लंडमधून इथं आयात केल्या जात असत. भारतात उद्योगधंदेच फार नव्हते, काय होती ती शेती होती, पण शेती सुद्धा प्रगत नव्हती आणि त्यामुळं भारताची अर्थव्यवस्था अत्यंत डळबळीत होती आणि म्हणून लोक दारिद्र्यात इथं पिचत होते. उद्योगधंद्यात वाढ झाली पाहिजे, स्वत्व आणि सत्व निर्माण केलं पाहिजे, यासाठी सर्वांगानं विचार झाला पाहिजे, म्हणून परदेशी मालावरचा बहिष्कार. आणि या सगळ्याचं सूत्र जे गुंफलेलं होतं ते राष्ट्रीय शिक्षण या विचारामध्ये गुंफलेलं होतं. राष्ट्रीय शिक्षण म्हणजे नेमकं काय हो? त्या काळामध्ये इंग्रजांनी काय केलं होतं की स्वतःच्या फायद्यासाठी मेकॉलेची शिक्षण पद्धती भारतामध्ये रूढ केली होती. मेकॉले हा महापंडित होता पण तो अत्यंत चतुर होता. त्यांनी असं सांगितलं की भारतावर जर खरं राज्य करायचं असेल आणि त्याला आपल्या ताब्यात ठेवायचं असेल तर इथली शिक्षण पद्धती ताब्यात घ्या, म्हणजे भारत आपल्या ताब्यात आपोआप येईल, हिंदुस्थान आपल्या ताब्यात आपोआप येईल. आणि तेच त्यांनी केलं. आणि म्हणून कारकून निर्माण करणारं शिक्षण, स्वत्व आणि सत्व ज्यातून नाहीसं होईल अशा प्रकारचं शिक्षण, नुसते पढिक पंडित किंवा कारकुनी करणारे लोक अशा प्रकारचं शिक्षण
हे बेकॉलेजनं त्यांना देऊ केलेलं होतं. लोकमान्यांनी असं सांगितलं की या देशाची उन्नती व्हायची असेल, देशाला स्वातंत्र्य मिळवायचं असेल, लवकरात लवकर तर सशस्त्र क्रांतीचा मार्ग तर असेलच असेल, पण या देशातल्या तरुणांच्या हृदयात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणार शिक्षण दिलं पाहिजे. ही ज्योत कशी प्रज्वलित होणार? ती शिक्षणाच्या द्वारे होणार. शिक्षणाला नेहमीच परिवर्तनाचं साधन असं मानलं जात. शिक्षण हे परिवर्तनाचं मोठं साधन असत. चिमण्यांचे गरुड होतात, कळ्यांची फुलं होतात आणि अशिक्षित माणसाचा सुशिक्षित मनुष्य होतो तो शिक्षणामुळे. यावर जगातल्या सर्व शिक्षण तज्ञांचा ठाम विश्वास आहे, यात काही शंका नाही. पण लोकमान्यांनी येथे लक्षात घेतलं आणि सांगितलं की राष्ट्रीय शिक्षण आपण जर लोकांना देऊ शकलो तर देशाचं स्वातंत्र्य लवकरात लवकर आपल्याला मिळू शकेल, यात काहीच शंका नाही. म्हणून त्यांनी राष्ट्रीय शिक्षणाची शाळा सुरू केली. या राष्ट्रीय शिक्षणामध्ये शिक्षण प्रणालीमध्ये जे जे प्रकार असतात मग त्यातले शिक्षक कसे असावे, पाठ्यपुस्तकं कशी असावी, माध्यम कोणतं असावं, शाळेमध्ये एकंदर अभ्यासक्रमाची प्रणाली कशी असावी आणि संस्था कशा चालवाव्यात, या संदर्भातले अनेक विचार आपल्या शिक्षण चिंतनातून लोकमान्यांनी आपल्या अग्रलेखामध्ये मांडलेले आहेत. हे अग्रलेख लोकमान्यांनी केवळ केसरीचे अग्रलेख म्हणून लिहिलेले नाहीत तर लोकांच्या डोळ्यात शिक्षण विषयक अंजन घालण्यासाठी म्हणून ते लिहिलेले आहेत, त्या त्या प्रसंगी लिहिलेले आहेत. एकीकडे सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, अशा प्रकारचा जलजहाल अग्रलेख की ज्याच्यातून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला गेला, असेही अग्रलेख त्यांनी लिहिले. परंतु शिक्षण विषयक 50-60 अग्रलेख केसरीमधून लोकमान्यांनी सतत लिहिले, त्या त्या वेळेच्या गरजेप्रमाणे. मग विद्यापीठांवर लिहिले, शाळांवर लिहिले, शिक्षकांवर लिहिले, अभ्यासक्रमांवर लिहिले, स्त्री शिक्षणावर लिहिले. त्याला त्यावेळी फिमेल हायस्कूल असं म्हणत असं. त्या फिमेल हायस्कूल कसं असावं आणि त्यातून स्त्री शिक्षण कसं दिलं जावं याबद्दलचेही विचार लोकमान्यांनी अतिशय स्पष्टपणे त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. पण तत्पूर्वी आपण महत्वाची गोष्ट की राष्ट्रीय शिक्षण म्हणजे नेमकं काय, याची लोकमान्यांनी काय व्याख्या केलेली होती ती जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल की त्यांचा दृष्टिकोन किती व्यापक होता. या देशातील तरुणांच्या मनात देशभक्तीचे बीज रोवताना राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नती होईल अशा प्रकारचे शिक्षण दिले जाते, ते शिक्षण म्हणजे राष्ट्रीय शिक्षण होय, अशा प्रकारची राष्ट्रीय शिक्षणाची व्याख्या त्यांनी केली होती. म्हणजे त्याच्यामध्ये आध्यात्मिक आणि अधिभौतिक अशा दोन्ही मुद्द्यांचा त्यांनी विचार केलेला होता. त्या काळामध्ये राजकारणाला खूपच महत्व आलेलं होतं आणि इंग्रजांच्या विरुद्धची निदर्शनं, त्यांच्या विरुद्ध बंड, त्यांच्या विरुद्धचा उठाव हा तर सशस्त्र क्रांतीच्या रूपानं किंवा वैचारिकतेच्या रूपानं होतच होता. परंतु शिक्षणाची खरी फळी, देशाची खरी फळी म्हणजे तरुणांची फळी, ती ध्येयानं प्रज्वलित झाली पाहिजे आणि म्हणून त्यासाठी राष्ट्रीय शिक्षण दिलं पाहिजे असं लोकमान्यांनी सांगितलं. हे सांगताना त्यांनी अनेक प्रकारे विचार याच्यावर केलेला होता. तो केवळ प्रासंगिक नव्हता, म्हणजे वृत्तपत्रामध्ये लोक जे लिहितात असं म्हणतात की त्या त्या प्रसंगानुसार प्रसंगोपात लेख असतात, परंतु लोकमान्यांच्या लेखाला चिंतनाचा मोठा आधार होता. त्यांनी स्वतः शिक्षक म्हणून जे काम केलं, दिग्विश्वमध्ये केलं, फर्ग्युसन कॉलेजमध्ये केलं, गणिताचे शिक्षक म्हणून केलं, संस्कृतचे शिक्षक म्हणून केलं आणि वकिलीचं शिक्षण पण ते देत असत, अशा सर्व मुद्द्यांचा विचार त्यांनी आपल्या शिक्षण विचारामध्ये, शिक्षण चिंतनामध्ये केलेला आहे, म्हणून ते शिक्षक. आता एक एक त्याबाबतचा आपण विचार बघूया. त्यांनी पहिल्यांदा शिक्षकांविषयीचा विचार केला. साधारणपणे शिक्षक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मूर्ती कोणची? लोकमान्यांनी प्राचीन आश्रम पद्धतीमध्ये जे गुरु होते त्यांची अतिशय भलावण आपल्या लेखांमध्ये केलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की प्राचीन आश्रमीय शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी हे गुरुच्या समवेतच राहत असत 24 तास आणि गुरुची सेवा करून, आश्रमाची सेवा करून
प्रत्यक्ष शिक्षण त्या ठिकाणी औपचारिक आणि अनौपचारिक रीतीने घेण्यात येत असे. आणि हे जे आश्रमीय गुरु असत हे अत्यंत त्यागी विद्वान आणि केवळ ज्ञानव्रती, म्हणजे दुसरं काही त्यांना माहिती नसत. ते विद्याव्यासंगी तर होतेच होते, परंतु आपल्या विद्येचे विद्यार्थी परायण होते. विनोबांनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे, विनोबा हे फार थोर शिक्षण तज्ञ होते, त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्ञान हे विद्यार्थी प्रायण असावं, विद्यार्थी हा ज्ञानप्रायण असावा आणि शिक्षक हाही ज्ञानप्रायण असावा. त्या शिक्षकांनी ज्ञानव्रती असलं पाहिजे. लोकमान्यांच्या ध्यानात ज्यावेळी असं आलं की या भारतातले काही काही शिक्षक त्यावेळी कोणत्या प्रकारचे होते हे त्यांनी ताडलेलं होतं आणि म्हणून हे आमचे गुरुच नव्हत अशा प्रकारचे तीन लेख त्यांनी सलग आपल्या केसरीमध्ये लिहिले होते. त्याला कशा प्रकारचे गुरु आढळले? एक तर मेकॉलेने जी शिक्षण पद्धती रुजवलेली होती त्या रुजवलेल्या शिक्षण पद्धतीमध्ये ब्रिटिशांच्या शिक्षण प्रणालीच्या तालावर नाचणारे आणि स्वतःचं मत तिथे प्रकट न करणारे शिक्षक असे होते, म्हणजे पगारदार नोकर. तर शिक्षण प्रणालीमध्ये हे कसं काय चालेल? आपल्या अंगामध्ये जर सत्व आणि स्वत्व मुरवायचं असेल तर ते शिक्षकाच्या अंगी सत्व आणि स्वत्व असलंच पाहिजे ना. ते नसेल तर तो विद्यार्थ्यांच्या मध्ये तो कसं प्रवृत्त करू परावर्तित करू शकेल? आणि म्हणून हे आमचे गुरुच नव्हत अशा प्रकारची त्यांनी तीन अग्रलेख लागोपाठ लिहिलेले होते. मग त्यामध्ये गुरु कसा पाहिजे? तर तो ज्ञानव्रती पाहिजे, तो विद्यार्थी प्रायण पाहिजे, तो स्वतंत्र विचारांचा पाहिजे आणि मुख्य म्हणजे तो कल्पक पाहिजे. आजच्या शिक्षण विचाराच्या दृष्टीनं इमॅजिनेशन आणि एक्सपेरिमेंटेशन हे आजच्या शिक्षण प्रणालीमध्ये फार महत्वाची गोष्ट आहे. तीच लोकमान्यांनी त्यावेळी सांगितली की असे गुरु जर आमचे झाले की ज्यांच्यामध्ये कल्पनाशक्ती आहे आणि ज्यांच्यामध्ये प्रयोगशीलता आहे असे असतील तर ते खरे शिक्षक, नाहीतर पठडीतलं शिक्षण देणारे, धडे पाठ करून घेणारे आणि पाठांतराच्या पोपटपंचीवर भर देणारे असे जर शिक्षक असतील तर त्या शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये सत्व आणि स्वत्व निर्माण करू शकणार नाहीत हे त्यांनी सांगितलं. पुढचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो मातृभाषेसंबंधी. आजही आजच्या काळात 21व्या शतकात मराठीच्या बद्दल आपण सर्वत्र जे चाललेलं आहे ते ऐकतच असतो. मराठी जगली पाहिजे, वाचली पाहिजे, मराठी मरू घातलेली आहे. उस्माग्रजांनी तर मराठी ही सचिवालयाच्या दारात भीक मागत आहे अशा प्रकारचं आपल्या कवितेत वर्णन केलेलं होतं. ते जरी अतिशयोक्ती वर्णन वाटलं तरी त्यामध्ये बरीचशी वस्तुस्थिती आहे हे आजच्या इंग्रजी माध्यमाच्या सोसावरून आपल्या लक्षात येईल. लोकमान्यांनी मातृभाषा हेच शिक्षणाचं खरं माध्यम असलं पाहिजे असं आग्रहानं प्रतिपादन केलं. कारण मातृभाषेतून ज्ञानग्रहण जितकं सोपं होऊ शकेल तितकं परभाषेतून सोपं होऊ शकणार नाही. पण त्याचवेळी लोकमान्यांची दूरदृष्टी अशी की त्यांनी इंग्रजीलाही डावललं नाही किंवा इंग्रजीवर टीकाही केली नाही. चिपळूणकराने मराठी भाषेचे शिवाजी स्वतःला जे म्हणसत त्यांनी इंग्रजीला वाघिणीचं दूध असं म्हटलेलं आहे. लोकमान्यांनी असं म्हटलं की हे वाघिणीचं दूधही आपण पचवलं पाहिजे आणि ते पचवून आपल्या अंगात ताकद निर्माण केली पाहिजे की जी ताकद आपल्या देशाच्या नेतृत्वासाठी, देशाच्या प्रगतीसाठी आणि देशाच्या भल्यासाठी उपयोगी पडेल. तेव्हा वाघिणीचं दूधही पचवा आणि मातृभाषेचा मार्ग अनुसरा अशा प्रकारे लोकमान्यांनी अतिशय स्वच्छ विचार त्याबाबत आपले मांडलेले आहेत. स्त्री शिक्षणाबाबत लोकमान्यांचा विचार काय होता? त्या काळच्या पद्धतीप्रमाणे स्त्री ही चूल आणि मूल यामध्येच गुंतलेली असे. हळूहळू शिक्षणाचा प्रसार होत चाललेला होता, स्त्रिया शिकू लागलेल्या होत्या, पण अजूनही त्या चूल आणि मूल याच्यातून सुटलेल्या नव्हत्या. लोकमान्यांनी असं सांगितलं की स्त्रियांना संसारोपयोगी शिक्षण तर द्यावंच द्यावं, परंतु त्यांना त्यांची प्रगती होण्यासाठी अनुषंगिक शिक्षण सुद्धा दिलं पाहिजे. तर दोन्ही पदर स्त्री शिक्षणाबाबत लोकमान्यांनी सूचित केलेले आहेत. मात्र त्यांनी
संसार उपयोगी शिक्षणाचं बद्दलचं विशेष जे सांगितलंय तेच पुढे महर्षी कर्वे यांनी आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये त्याचा अवलंब केलेला आपल्याला दिसतो. अशी ही महाराष्ट्रात जी शिक्षण परंपरा पुढे निर्माण झाली तिचं सूत्र आपल्याला लोकमान्यांच्या विचारामध्ये आपल्याला मिळेल. लोकमान्य स्वतः प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि विद्यापीठीय शिक्षक. प्राथमिक शाळेत त्यांनी शिकवलं नाही, परंतु माध्यमिक शाळेत आणि विद्यापीठात म्हणजे कॉलेजमध्ये त्यांनी शिकवलेलं आहे. या दोन्ही स्तरावरचं शिक्षण कोणत्या प्रकारचं असलं पाहिजे याबाबत त्यांचे स्वच्छ विचार आपल्याला त्यांच्या शिक्षण चिंतनातून मिळतात. विशेषत विद्यापीठांच्या बाबत त्यांनी मांडलेले विचार हे अत्यंत परखड असे विचार आहेत की जे आजही आपल्याला त्या काळात लिहिलेले विचार म्हणजे 1920 सालाच्या पूर्वी लिहिलेले विचार हे आज 2021 सालामध्ये आपल्याला ताजे वाटतील. लोकमान्य काय लिहितात, युनिव्हर्सिट्या म्हणजे हमाल खाने असं स्वच्छ त्यांनी म्हटलेलं आहे. का बरं त्यांनी म्हटलं, तर विद्यापीठाच्या शिक्षणातून राष्ट्राच्या प्रगतीला उपकारक असे निरनिराळ्या प्रकारचं कौशल्य असणारे निस्वार्थी भावना असलेले निस्पृह आणि ध्येय प्रेरित असे तरुण निर्माण होतात काय असा विचार त्यांनी समोर मांडला. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की तसं काही होत नाहीये, उलट पदव्यांची भेंडोळी प्रदान करणारी विद्यापीठं आता निर्माण होऊ लागलेली आहेत. म्हणून त्यांनी तर एका ठिकाणी असं म्हटलं की विद्यापीठांना विद्या मंदिर म्हणण्यापेक्षा शिक्के मारून पदवी देणारी एक रजिस्टर कंपनी आहे असं विद्यापीठाला म्हणायला मुळीच हरकत नाही असं लोकमान्यांनी स्पष्ट आणि परखडपणे म्हटलेलं आहे. आजच्या विचारामध्येही आपल्याला तेच दिसेल. आज नवीन शैक्षणिक धोरण येत आहे, त्या नवीन शैक्षणिक धोरणात सुद्धा हेच म्हटलेलं आहे की आता अधिक पंडित निर्माण करण्यापेक्षा पुस्तकातले कडे निर्माण करण्यापेक्षा आणि ज्ञानासाठी ज्ञान असं निर्माण करण्यापेक्षा जीवनासाठी ज्ञान आणि जीवनप्रती ज्ञान अशा प्रकारचं लोकांना म्हणजे कौशल्य शिक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारचे विचार लोकमान्यांनी त्या ठिकाणी आपल्या समोर मांडलेले आहेत. त्यांच्या शिक्षण चिंतनाची ज्या अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये मी विद्यापीठाबद्दल सांगितलं आणि शिक्षणाची जी उद्दिष्ट आहेत प्रत्येक ठिकाणी शिक्षण विचारामध्ये पहिल्यांदा शिक्षणाचं उद्दिष्ट नेमकं काय. शिक्षणाची अनेक उद्दिष्ट मानली जातात. पाश्चात्य शिक्षणशास्त्रज्ञांनी शिक्षणाची पहिला म्हणजे ब्रेड अँड बटर एम म्हणजे वाकईसाठी शिक्षण, म्हणजे जीवनासाठी शिक्षण, जीवन जगण्यासाठी शिक्षण, पण त्याचवेळी सर्वांगीण विकास ऑल साइडेड डेव्हलपमेंट असं एक शिक्षणाचं उद्दिष्ट अनेक शिक्षण तज्ञांनी म्हणजे पाश्चात्य पौर्वात्य किंवा आपल्या सगळ्या डॉक्टर राधाकृष्णन यांच्यासारख्या विचारवंतांनीही ते मांडलेलं आहे. लोकमान्यांनीही त्याचा पाठपुरावा केला, पण दोन वेगळ्या शब्दात त्याचा पाठपुरावा केला. ते असं म्हणतात की शिक्षणाचं उद्दिष्ट माणसाची आध्यात्मिक आणि अधिभौतिक प्रगती यांचा समन्वय साधून जे शिक्षण होतं ते शिक्षण होय आणि तसं शिक्षण दिलं पाहिजे. मग हे शिक्षण देण्यासाठी जे काही उपाय तुम्हाला करावे लागतील, पाठ्यपुस्तकं कशी असावीत, उपक्रम कोणते असावेत, शाळेमध्ये कार्यक्रम काय करावेत, निरनिराळे दिन साजरे करावेत का, अशा पद्धतीचं सर्व शिक्षण सर्व उद्दिष्ट लोकमान्यांनी या दोन उद्दिष्टांच्या रूपानं त्या ठिकाणी मांडलेली आहेत. हा झाला लोकमान्यांचा शिक्षक म्हणून विचार. आता लोकशिक्षक या नात्यानं लोकमान्यांनी काय काय कार्य केले ते तर फारच मोठं कार्य होत. एक तर पत्रकार म्हणून त्यांनी जे अग्रलेख लिहिले, जे विचार मांडले, त्या विचारातून हजारो लोकांचं प्रबोधन या देशामध्ये झालं. लोकमान्यांचा केसरी हा त्या काळामध्ये इतका लोकप्रिय होता की केसरीची वाट लोक बघत असत. आणि प्रत्येक तुम्ही बघा त्या काळच्या नाटकामध्ये, कथांमध्ये, संवादांमध्ये केसरीच्या अंकात असं लिहिलेलं आहे असा त्या ठिकाणी उल्लेख असेल. इतका केसरी हा लोकप्रिय आणि आवडता लोकमान्यांचा होता आणि लोकमान्यांचे विचाराची वाट बघणारे लोक त्या काळामध्ये होते. अर्थातच ज्या अर्थी लोकमान्यांच्या विचारांची वाट लोक बघत असत त्या अर्थी त्यातले काही प्रमाणात तरी विचार लोक निश्चितच घेत असणार आणि लोकांचं प्रबोधन होत असणार. अशा प्रकारे लोकांचं अनौपचारिकरित्या प्रबोधन करणारे लोकमान्य हे लोकशिक्षक होते
असं अगदी निश्चितपणे म्हणायला हरकत नाही आणि होतेच तसे, यात काही शंका नाही. लोकमान्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की आपला जो शिक्षण विचार आहे तो त्यांनी लोकशिक्षणाच्या रूपानं समाजामध्ये आणलेला आहे आणि त्याचं एक उत्तम रूप म्हणजे त्यांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव हे दोन उत्सव समाजामध्ये साजरे करायला सुरुवात केली. काही लोकांनी त्यामुळे असा आक्षेप घेतला की देवघरातला आणि मखरातला गणपती तुम्ही रस्त्यावर आणला हे काही बरं नव्हे, त्याचं रूप काही पुढे वेगळं होऊ शकेल, विकृत रूप होऊ शकेल. परंतु लोकमान्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले ते यासाठी की लोकमान्यांना सगळा समाज त्या ठिकाणी एकत्रित करायचा होता आणि समाज एकत्र येण्यासाठी जे काही निमित्त लागतं ते निमित्त त्यांना गणेशोत्सव आणि शिवजयंती या दोन उत्सवांच्या रूपानं सापडलं. गणेशोत्सव हा एका प्रकारे धार्मिक जरी असला तरी त्या धार्मिक गणेशोत्सवाच्या रूपाच्या अंगानं 10 दिवस जे जे प्रबोधनाचं कार्य चालू असेल ते प्रबोधनाचं कार्य लोकांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी निश्चितपणे कारणीभूत ठरत असे. मला आठवतं माझ्या लहानपणी सुद्धा अनेक मेळे होते. मेळे या मेळ्यांच्या मध्ये जी अनेक कथानकं रंगवलेली असत ती मनोरंजक तर असतच असत पण समाज प्रबोधन पण असत. या समाज प्रबोधन मेळ्यामध्ये अनेक प्रकारची पदं होती आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना ठाऊक नसेल तर प्रत्येक मेळा वैशिष्ट्यानं अशा प्रकारे सजलेला होता. त्या प्रत्येक मेळ्यामध्ये तमाशात जसा वग असतो तसे निरनिराळ्या प्रकारचे कार्यक्रम आणि रस्त्यावरची मुक्त नाट्य अशी सादर करत असत. परंतु जाता जाता मात्र त्याच्यातून लोकांचं मोठ्या प्रमाणावर प्रबोधन त्या मेळ्यामध्ये होतं. मला काही वर्ष लोकमान्य टिळकांच्या पुण्यपावन भूमीमध्ये म्हणजे वाड्यात राहायचा भाग्य मला लाभलेलं होतं आणि मी त्या काळात पाहत होतो की त्या काळात या मेळ्यांची पद्धत अशी होती की कुठलाही मेळा नवीन निघाला आणि या वर्षीच्या मेळ्यांची गणेशोत्सवाला सुपारी येऊन सुरुवात करायची तर पहिल्यांदा लोकमान्य टिळकांच्या वाड्यात येऊन तो मेळा त्या मेळ्यातले कलावंत हे लोकमान्यांच्या पुतळ्याला वंदन करत असत. बाळ गंगाधर जो टिळक पुण्याचा अशा प्रकारे त्या मेळ्यातले लोक त्या ठिकाणी नाचून लोकमान्यांना वंदन करून मग चौका चौकात आणि गावोगाव मेळे करण्यासाठी देत असत. तर हे जे मेळ्याच्या द्वारा आता मेळ्याचं नावच मेळा म्हणजे बघा ना, मेळा म्हणजे लोकांनी एकत्र येणं मग ते मनोरंजनासाठी का असेल पण त्याच्याद्वारे देशभक्तीची राष्ट्रभक्तीची स्वत्वाची सत्वाची ज्योत प्रज्वलित झाली का नाही लोकांच्या म्हणून तर निश्चित झाली. पुण्यामध्ये असे असंख्य मेळे होते, पुण्यात काय गावोगाव महाराष्ट्रामध्ये होते. आणि दुसरा शिवजयंती उत्सव, छत्रपती शिवाजी महाराज हे तर महाराष्ट्राचं लोकोत्तर दैवत, त्यांचा उत्सव साजरा करून सामान्य माणसाला आणि बहुजन समाजाला लोकमान्यांनी एकत्र केलं ही लोकमान्यांची फार मोठी दूरदृष्टीची देणगी आपल्या समाजाला मिळालेली आहे. या अर्थानं ते अतिशय नामवंत असे लोकशिक्षक होते यात काही शंका नाही. शिवजयंतीच्या उत्सवामध्ये हजारो लोक छत्रपती शिवरायांचा जय जयकार करता करता त्यांचे अंतःकरण प्रज्वलित होत असत आणि बाहू स्फुरण पावत असत. निरनिराळे पोवाडे असतील, आख्यानं असतील, शिवजयंतीवरची नाटकं असतील, शिवाजीच्या चरित्राचं वाचन असेल, कथाकथन असेल, या सगळ्या स्वरूपात शिवजयंतीचा उत्सव रायगडावर सुद्धा तो उत्सव फार मोठ्या प्रमाणावर आजही साजरा होतो. या अर्थानं लोकमान्यांनी लोकशिक्षक या नात्यानं हे दोन उत्सव सुरू करून फार मोठं कार्य केलेलं आहे यात काही शंका नाही. लोकमान्यांनी कीर्तन परंपरेला सुद्धा फार मोठा आधार दिलेला आहे. कीर्तनकारांचं एक वैशिष्ट्य असं असतं की कीर्तनकार हा जणू काही एक पात्री कलाकार असतो. आधुनिक काळात असं म्हटलेलं आहे तो नाचतो, तो गातो, तो नकला करतो, तो कथन करतो आणि तो अभिनय पण करतो. हे सगळं एकच मनुष्य एक पात्री कलाकाराप्रमाणे करत असतो पण ह्या एक मनुष्य गात असताना नाचताना कथन करताना तो हजारो लोकांना गुंतवून ठेवत असतो आणि त्यातून त्यांच्या कथनाच्या रूपानं लोकांची अंतःकरण प्रज्वलित करत असतो. आपल्याकडे म्हणून राष्ट्रीय कीर्तनकार दत्तोपंत पटवर्धन बुवा कदाचित आपल्यापैकी नव्या पिढीला ठाऊक नसतील परंतु त्यांची कीर्तन ऐकायला हजारो लोक या ठिकाणी जमत असत.
आणि ते अनेक प्रकारच्या कीर्तनांमधून राष्ट्रीय आख्यानं सांगायचे आणि म्हणून त्यांना राष्ट्रीय कीर्तनकार असं म्हटलेलं आहे. अशा कीर्तनकारांना सुद्धा लोकमान्यांनी खूप मोठं प्रोत्साहन दिलेलं होतं. म्हणून त्यांनी स्वतःच कीर्तनकाराला लोकशिक्षक असं म्हटलेलं होतं. या लोकशिक्षकाचा पुरस्कार या आपल्या अग्रलेखांच्या द्वारे लोकमान्यांनी आपल्या सर्व लेखांमध्ये केलेला होता यात काही शंका नाही. जुना काळ असा होता की त्या काळात अशी साधन सामग्री फार कमी होती. आजच्या डिजिटल युगामध्ये एका ठिकाणी कोपऱ्यात बसून जगभराचा संपर्क साधता येतो, परंतु या त्यावेळच्या एवढ्या मोठ्या बलाढ्य भारत देशामध्ये लोकांना जर म्हणजे ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो ते साधायचं असेल, संप्रेषण करायचं असेल, प्रज्वलित करायचं असेल आणि प्रबोधित करायचं असेल तर ही मानवी संसाधनं हीच उपयुक्त होती ना. म्हणून कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकथनकार अशा लोककलावंत या लोककलावंताने सुद्धा खूप मोठं योगदान आपल्या देशभक्तीच्या संदर्भात दिलेलं आहे. आपण अनेक शाहिरांचे पोवाडे, अनेक शाहिरांची आख्यानं ही या ठिकाणी ऐकली असतील. ती प्रेरणा त्यांनी लोकमान्य टिळक यांच्यापासून घेतलेली होती. या अर्थानं लोकमान्य टिळक हे लोकशिक्षक होते. लोकमान्यांना भारतीय असंतोषाचे जनक अशी बिरुदावली लोकांनीच दिलेली होती यात काही शंका नाही, परंतु या सर्व बिरुदावलीच्या बरोबरीनं पायाभूत अशा प्रकारची जर त्यांना बिरुदावली द्यायची असेल तर लोकमान्य टिळक हे शिक्षक आणि लोकशिक्षक होते अशी बिरुदावली त्यांना मुद्दाम बहाल केली पाहिजे. ती आपण बहाल करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी राष्ट्रीय शिक्षणाची न्यू निष्कुल टिळक रोड आणि फर्ग्युसन कॉलेज याची स्थापना करून त्यांनी ते स्वतः सिद्ध केलेलं आहे. ज्यावेळी ते विद्यार्थ्यांना शिकवत असत त्यावेळी शिकवताना सुद्धा त्यातली गणित, त्यातली प्रारूप राष्ट्रीय शिक्षणाची ज्योत प्रज्वलित होईल अशा प्रकारचा त्यांनी संपर्क केलेला होता. लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाचे हे अनेक पैलू या ठिकाणी मी आपल्यासमोर या ठिकाणी सांगितलेले आहेत. मी माझ्या व्याख्यानाच्या शेवटाकडे थोडासा वळतो. मुद्दाम पुन्हा सांगतो, 23 जुलै 1856 रोजी लोकमान्यांचा जन्म झाला आणि 1 ऑगस्ट 1920 रोजी ते कैलासवासी झाले. जन्म रत्नागिरीला गोरेवाड्यात झाला आणि मृत्यू मुंबईला सरदारगडात झाला. सामान्य माणूस आणि महान व्यक्ती यांच्यामध्ये फरक काय असतो? त्यांच्यात फरक असा असतो की सामान्य माणसाच्या जीवनात त्याच्या जन्माची तारीख आणि त्याच्या मृत्यूची तारीख एवढ्या दोनच तारखा महत्वाच्या असतात आणि महान लोकांच्या जीवनामध्ये या दोन तारखांमध्ये असंख्य तारखा लिहिलेल्या असतात की ज्या तारखांना, ज्या दिनांकांना त्यांच्या हातून काहीतरी विशेष घडलेलं आहे आणि त्यांच्यामुळे समाजाची प्रगती झालेली आहे, राष्ट्राची प्रगती झालेली आहे, राष्ट्राला त्यातून काहीतरी विशेष संदेश मिळाले. लोकमान्यांना 64 वर्षाचं आयुष्य लाभलं. लोकमान्यांच्या या दोन तारखांच्या यंदा स्मृतीशताब्दी आहे म्हणून मुद्दाम सांगतो. त्यांच्या जन्म आणि मृत्यू या दोन तारखांच्या मध्ये 64 वर्षाच्या आयुष्यात 64च नव्हे तर 640 तारखा आपल्याला अशा लिहिता येतील. ते डोंगरीच्या तुरुंगात केव्हा गेले, त्यांनी गीता रहस्य केव्हा लिहिले, त्यांनी अग्रलेख केव्हा लिहिले, ते BA केव्हा झाले, डेक्कन कॉलेजमध्ये केव्हा प्रविष्ट झाले, अण्णासाहेब पटेलांची भेट त्यांनी केव्हा घेतली, न्यू स्कूलची स्थापना केव्हा केली, ते शिक्षेतून सुटून केव्हा आले, त्यांनी पुनश्च हरिओम हा अग्रलेख केव्हा लिहिला, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय हा अग्रलेख केव्हा लिहिला, त्यांना अटक केव्हा झाली आणि त्यांच्यासाठी सत्काराच्या प्रचंड सभा केव्हा झाल्या आणि मग त्यामध्ये शेवटची तारीख ही 1 ऑगस्ट 1920. अशा असंख्य तारखा त्यांच्या जीवन चरित्रामध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत. पण हे सगळं लोकमान्यांना जे वैभव मिळालं आणि त्यांनी राष्ट्राला ते वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला, मग उद्योगधंदे वगळा, आजच्या काळामध्ये कौशल्य विकास, कौशल्य शिक्षणाला प्रचंड महत्व आहे. लोकमान्यांनी धंदे शिक्षणाचा प्रसार करा असं त्याच वेळी लोकांना सांगितलेलं होतं. तेही शिक्षक आणि लोकशिक्षक या भावनेतूनच त्यांनी केलं होतं. त्याच्यातूनच तळेगावचा पैसा फंड काच कारखाना निघाला ही आपल्या सर्व लोकांना माहिती आहे
आणि लोकांनी त्यापासून प्रेरणा घेऊन अनेक उद्योगधंदे त्यावेळी उभारले हेही अनेकांना त्या पिढीतल्या लोकांना ठाऊक आहे. अशा प्रकारे लोकांची आध्यात्मिक आणि अधिभौतिक अशा दोन्ही प्रकारची प्रगती व्हावी आणि ती शिक्षणाद्वारे व्हावी, शिक्षणातून व्हावी आणि त्यातून या राष्ट्राची प्रगती साधावी आणि स्वातंत्र्य जवळ यावं, अशा प्रकारचे विचार लोकमान्यांनी आपल्या शिक्षण चिंतनामध्ये मांडले. त्यांच्या अग्रलेखांच्या खंडामध्ये जे केसरीने प्रसिद्ध केलेले आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 100 ते 125 अग्रलेख अशा प्रकारचे आहेत की जे केवळ शिक्षणाच्या संदर्भात आहे आणि ते उत्तम प्रकारचं शिक्षण चिंतन आहे. आधुनिक अथवा पाश्चात्य शिक्षणशास्त्रज्ञ जे असतील अशांचे जे विचार आहेत ते विचार लोकमान्यांनी या ठिकाणी लोकमान्य टिळक म्हणून कसे मांडले याचं जर आलोडन आपण केलं तर आपण थक्क होऊ, अशा प्रकारचा शिक्षण विचार त्यांनी मांडला. म्हणून लोकमान्य टिळक हे शिक्षक आणि लोकशिक्षक होते. अशा शिक्षक आणि लोकशिक्षक असणाऱ्या राष्ट्रोत्थानासाठी शिक्षण विचार लोकांच्या समोर प्रकर्षाने मांडणाऱ्या अशा लोकोत्तर पुरुषाला त्याच्या स्मृती शताब्दी निमित्तानं वंदन करून मी माझ्या भाषणाचा समारोप करतो. धन्यवाद.